कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामध्ये साखर कारखान्याने संपादित केलेल्या पिकाऊ जमिनीचा उपजिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात साखर कारखानदारीत मातृसंस्था आणि बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने संपादित केलेल्या आमच्या पिकाऊ जमिनी वापर नसल्याने परत द्याव्यात अशी मागणी पांडुरंग वसंत शेट्टी यांनी उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन समन्वय उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केलेली होती. याबाबत आज मंडळ अधिकारी विष्णू कुंभार यांनी जागेच्या वस्तुस्थितीची पाहणी केली. मात्र कारखान्याकडील अपुऱ्या कागदपत्रांमुळे हा पंचनामा 26 मार्च रोजी होणार असल्याचं कुंभार यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कारखाना आणि शेतकऱ्यांनी यामध्ये काही बदल करण्याचा नाही. त्यानंतर काय कारखान्याने कागदपत्र उपलब्ध केले नाहीत किंवा त्यांना मिळाले नाहीत, त्यानंतर काय असेल तो कायदेशीर कारवाई करून निर्णय घेतला जाईल, वरिष्ठांना कळवण्यात येईल. कारखान्याने या जमिनी ज्या घेतल्यात ते शेतकऱ्यांचं इतकं नुकसान केलेलं आहे की हा पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी आहे हा राबणार आहे आणि हा एकरी 40-45 टन ऊस काढणार आहे कसं, आणि त्याचं आता 50 वर्ष या जमिनी पडलेल्या आहेत आणि ह्याच्यात काही केलेलं नाही आजपर्यंत त्यांनी. आणि हे याचं उत्पन्न जर आज 50 वर्षाचं जर काढलं तर आज शेतकऱ्याचं केवढं नुकसान झालं आहे हे कारखान्यानं भरून तरी द्यायला पाहिजे एक, नाही ते आमच्या जमिनी करायला आम्हाला आम्हाला द्यायला पाहिजे हे आमचं मागणं आहे. आणि जमीन सगळी पडीक आहे आणि आत्ता हे 26 तारखेपासून राखणी हे विस्कटायला लागल्यात, बोर्ड लावायला लागल्यात, 3 दिवस झाले आता हे काम करायला लागले.